लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन घोषणा करण्यात आली आहे. अब की बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार, अशी ही घोषणा आहे. लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचं लक्ष भाजपने ठेवलेलं आहे. JP नड्डा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अब की बार 400 पारचा नारा भाजपने लगावलेला आहे आणि यावेळेस लोकसभेमध्ये 400 जागा जिंकण्याचं, 400 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष भाजपने ठेवलेलं आहे. JP नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचा आढावा घेणारी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवाजी काळे यांचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत. शिवाजी, भाजपचा नवी निवडणूक आणि नवा नारा काय सांगाल याबद्दल? अच्छा, ही सगळ्यात पहिली घोषणा होती त्यांची 2014 ची, त्यानंतर अब की बार मोदी सरकार आणि आता तिसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार, अशी नवी घोषणा भाजपने हाती घेतलेली आहे. आणि 2024 मिशन आता ठरलेलं आहे, त्यामध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं हे मिशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विधानसभा, लोकसभा याच्यासाठी संयोजक आणि सहसंयोजक अशा दोन व्यक्तींची टीम दिली जाणार आहे. आणि त्याच्यावरती थेट केंद्रीय निवडणूक समिती आहे, ती याच्यावरती वॉच ठेवणार आहे. त्यासाठी 8 लोकांची समिती नेमण्यात आलेली आहे. आणि JP नड्डा यांनी आज या बैठकीचा पूर्णपणे कार्यक्रम पाहून याच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. देशभर या नियुक्त्या होणार आहेत. आणि JP नड्डा या सगळ्या याच्यामध्ये सिनियर नेत्यांशी त्यांची बातचीत झालेली आहे, बैठक झाली आहे. आणि कंटिन्यू या सगळ्या संदर्भात आता सतत त्या बैठका होत राहणार आहे. मात्र सध्या तरी मोदी सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अब की बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार ही घोषणा ठरवली असल्याचं समजतंय. म्हणजे भाजप सर्वतोपरी सज्ज झालेला आहे या लोकसभा निवडणुकीसाठी आणि जोरात तयारीला लागलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते, असं आपल्याला म्हणता येईल. शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर अब की बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार, अशी नवी घोषणा भाजपनं या लोकसभा निवडणुकीसाठी दिलेली आहे. आज भाजपची बैठक झाली JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या बैठकीमध्ये हा नारा देण्यात आलेला आहे.